राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार संघटना संपावर गेली. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे नायब तहसीलदार वर्ग 2 चा ग्रेड पे वर्ग 2 च्या ग्रेड प्रमाणे 4,800 रुपये करण्यात यावा या मागणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारलंय. त्याचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय. राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना मुख्यालय नाशिक यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार राजपती तुळग 2 यांना 4,800 रुपये ग्रेड पे मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन सुरू झालेलं आहे. 1998 पासून नायब तहसीलदार या पदाला राजपत्रित अधिकारी वर्ग 2 चा दर्जा दिला असून वेतन मात्र क्लास 3 चे देण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून बेमुद्दे काम आंदोलन सुरू झालेले आहे.